आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निरोगी आरोग्यासाठी योगाची गरज. बसवराज मुतनाळ, चिकोडी जागतिक योग दिन उत्साहात साजरा. माझ्या देशातील प्रत्येक नागरिकांनी योगा केलाच पाहिजे, यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते, असे प्रतिपादन चिकोडी चौसन शिक्षण महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक व योगगुरु बसवराज मुतनाळ यांनी जागतिक योग दिनानिमित्त केले. चिकोडी येथील चौसन शिक्षण संस्थेत आज जागतिक चौथा योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरु बसवराज मुतनाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, फास्ट फूडच्या युगात सर्वांना घाई लागलेली असते, पण कोणालाच आपले आरोग्य सांभाळण्यासाठी वेळ नसतो. युवा वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे, यामुळे आपल्या देशाचं भवितव्य धोक्यात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येकाने योगा करून आरोग्य निरोगी बनवण्यासाठी प्रयत्न करा, असा उपदेश मुतनाळ यांनी केला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर तनुजा एस कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन सुरेंद्रनाथ चौगुले, माजी आमदार शकुंतला चौगुले, डॉक्टर आर एस पाटील, डॉक्टर एन एस शिंदे, प्राध्यापक के डी कनकगिरी हे उपस्थित होते. यावेळी योग दिनात बसवराज मुतनाळ यांच्या नेतृत्वाखाली सूर्य नमस्कार, ताडासन, चक्रासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम यासह अनेक आसनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी प्राध्यापक व्ही व्ही पाटील, एस एस हलकी, रवी कुरपेटे, तानाजी सावंताजी, सव एस एम चनगडे, पी एम खोत, नामदेव कांबळे, संतोष बिळगी यांच्यासह पी यू व बी एड महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून कृष्णा आर्गे. ಈ ಒಂದು ಯೋಗ ದಿನ 177 ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಶ್ರೇಯಸ್ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಬೇಕು. ಈ ಒಂದು ಯೋಗವನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ದಿನನಿತ್ಯವಾಗಿ ಸದೃಢರಾಗಿರ್ಬೋದು. ನಾವು ದಿನನಿತ್ಯ ಎದುರಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒತ್ತಡ, ಆ ಒತ್ತಡಗಳನ್ನ ಸಹಿತ ನಾವು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಸಾಕಷ್ಟು ಜಂಜಾಟಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿರ್ತೀವಿ, ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಆ ಎಲ್ಲ ಒತ್ತಡವನ್ನು ನಾವು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ದೈಹಿಕವಾಗಿ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿರ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಾವು ಯೋಗವನ್ನು ದಿನನಿತ್ಯ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೆ ಅವಶ್ಯಕ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಾಣವಾಯು, ನಮ್ಮ ಉಸಿರಾಟ. ಆ ಉಸಿರಾಟವು ನಾವು ಆ ಉಸಿರಾಟ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಆಮ್ಲಜನಕ ಸಿಗಬೇಕು. ಆ ಆಮ್ಲಜನಕ ನಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಉಸಿರಾಟ ಕ್ರಿಯೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅದ ಒಂದು ಲೆಕ್ಕದ ಪ್ರಕಾರ ಸುಮಾರು ವರ್ಷಕ್ಕೆ 16 ಬಿಲಿಯನ್ ಜನರು ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಡಿಸೀಸಿಂದ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಸಾವನ್ನು ತಪ್ಪಿಸಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಾವು ದಿನನಿತ್ಯ ಯೋಗವನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಉಸಿರಾಟ ಕ್ರಿಯೆ ಹಾಗೂ ಆಮ್ಲಜನಕವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಲಂಗ್ಸ್ಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ತೊಂದರೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ಒಳಗಡೆ ಬ್ಲಾಕ್ಸ್ಗಳಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನಾವು ಹಾರ್ಟ್ ಡಿಸೀಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೋಗ ರುಜಿನಗಳನ್ನು ನಾವು ಆರಾಮಾಗಿ ಎದುರಿಸ್ಬೋದು. ಅದಲ್ಲದೆ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ರೋಗ ರುಜಿನಗಳು ಬರದೇ ಇರಬೇಕಂತ